रायगडमध्ये अजित दादांकडून सुनील तटकरे आणि ठाकरेंकडून अनंत गीते रिंगणात, तटकरेंच्या उमेदवारीची अजित पवारांकडून घोषणा, तर बारामतीचे उमेदवार 28 तारखेला जाहीर करणार. महायुतीत साताऱ्याच्या जागेवरून पेच कायम. भाजपचे नेते उदयनराजे भोसलेंना सामावून समजावून सांगतील साताऱ्याच्या जागेबाबत अजित पवारांचं सूचक वक्तव्य. महाविकास आघाडीकडून वंचितला 4 ऐवजी 5 जागांचा प्रस्ताव, तर उद्या वंचितनं भूमिका स्पष्ट केल्यानंतर ठाकरेंची शिवसेना उमेदवारी यादी जाहीर करणार. अंबादास दानवेंना फोडण्याचे भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे प्रयत्न. दानवेंना संभाजीनगर लोकसभेसाठी उभं करणार विश्वसनीय नेत्यांची पुढारीला माहिती. मी कुठे जाणार नाही, दानवेंचं स्पष्टीकरण. जळगावमध्ये भाजपच्या बैठकीमध्ये रक्षा खडसे आणि पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी. एकनाथ खडसेंचं नाव घेण्यावरून पदाधिकाऱ्यांचा संताप, तर रक्षा खडसे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना डावलत असल्याचाही आरोप. नाशिक लोकसभेच्या जागेवर महायुतीचा 3ही पक्षांकडून दावा. नाशिकची जागा आमच्याकडे आली पाहिजे, छगन भुजबळांची माध्यमांवर प्रतिक्रिया.